ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांचीही आज ईडी चौकशी होणार आहे. कोरोना काळातील कथित बॉडी बॅग घोटाळा प्रकरणामध्ये ही चौकशी केली जाते. तर यापूर्वी किशोरी पेडणेकर यांची ईडीनं 6 तास चौकशी केलेली होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा आज चौकशीसाठी किशोरी पेडणेकर यांना बोलावलेलं आहे. पेडणेकरांनी ईडी कार्यालयामध्ये हजर राहण्याचे आदेश दिलेले होते आणि आता पेडणेकर यांची चौकशी आज किती तास चालणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. ऑलरेडी स्टँडिंग घेतलंय, मग आज कुशीत आहे म्हणून त्यांच्यावर काय शब्द उठत नाहीत किंवा हे आहे सगळं. महापौरांना काय अधिकार असतात, महापौरांचे प्रशासकीय काय अधिकार आहेत, अरे असा जर ऐकताना तुमच्या माध्यमातून मी ऐकते की ऐकताना मला दबाव टाकला तर एकाच कामाला कसा दबाव येईल आणि आला तर मग आता आयुक्त दबावापोटीच काम करतायत का याची पण उत्तरं दिली पाहिजे. जे नाही केलं त्याला सामोरं नक्की जाणार, जे येईल त्यालाही सामोरं जाईल, पण मी केलेलं नाही आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.